नमस्कार मंडळी झकास रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची वडी किंवा बर्फी तर बऱ्याचदा असं होतं की आपली होत ओल्या नारळाची वडी फसली जाते मग मी व्हिडिओमध्ये तुम्हाला जे प्रमाण आणि ज्या काही टिप्स दिलेल्या आहेत जर तुम्ही त्या फॉलो केल्या तर तुमची वडी बिलकुल फसणार नाही आणि तोंडात टाकताच विरगळणारी आणि मऊ होईल चला तर मी रेसिपीला सुरुवात करते तर इथं मी सगळ्यात अगोदर दोन ओले नारळ घेतलेले आहेत तर या नारळाचे मी जो मागची साईड आहे ना ती काढून घेणार नाही आणि जर तुम्हाला मागची साईड नको असेल नारळाची तर तुम्ही इथं काढून घेऊ शकता तर इथं आता मी ओल्या नारळाचे तुकडे किरून घेणार आहेत तर मी छोटे छोड़ छोटेसे ओल्या नारळ चिरून घेणार आहे इथं आपल्याला वेळ वाचवायचा आहे आणि हा नारळ मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे त्याचा चव तयार करून घेणार आहे आणि जर तुम्हाला नारळाचा चव नको असेल तर तुम्ही इथं नारळ खिसून घेऊ शकता तर आपल्याला खिसायला भरपूर वेळ लागतो म्हणून मी इथं वेळ वाचवण्यासाठी इथं मी ओला नारळ मिक्सरमधून असा बारीक करून घेणार आहे तर बघा तुम्ही इथं मी सर्व लहान लहान असे तुकडे करून घेतलेले आहेत ओल्या नारळाचे तर आता हा मिक्सरमधून छान असा बारीक करून घेणार आहे तर इथं आपला ओल्या नारळाचा चव तयार झालेला आहे एकदम छान असा बारीक करून घेतलेला आहे मी तर आता इथं मी हा चव पूर्ण मोजून घेणार आहे वाटीने तर इथं बरोबर तीन वाट्या ओल्या नारळाचा चव तयार झालेला आहे म्हणजे आपल्याला इथून पुढचं प्रमाण व्यवस्थित ठेवता येईल तर आता सर्वात अगोदर काय करायचं आहे आपल्याला गॅसवर पॅन गरम करून घ्यायचा आहे पॅन छान असा मिडियम गॅसवर मी गरम करून घेतलेला आहे आता आपल्याला इथं बारी बारीक गॅस करायचा आहे बारीक गॅसवर आपल्याला छान हा चव परतून घ्यायचा आहे तर तीन वाट्याबरोबर हा चव तयार झालेला आहे तर पूर्ण चव हा मी पॅनमध्ये घालून घेतलेला आहे आणि हा चव आपल्याला नारळाचा छान असा दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आहे आणि एकदम बारीक गॅसवर हा चव परतून घ्यायचा आहे जेणेकरून तो करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर मिडियम गॅस करायचा नाही किंवा फुल गॅस करायचा नाही छान असा आपला परतून घ्यायचा आहे तर दोन ते तीन मिनिट झालेले आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे यामध्ये आपल्याला जास्त तूप घालायचं नाही या थोड्याशा तुपामुळेच आपल्या वडीला खूप छान फ्लेवर येईल तर तूप पण तेलकट असतेच आणि हा तेलकटपणा नारळामध्ये पण भरपूर असतो त्यामुळे जर तुम्ही जास्त प्रमाणात तूप वापरले तर तुम वडी सैलसर होण्याची शक्यता असते तर आता मी एका मिनटासाठी तुपामध्ये हा नारळाचा चव छान असा परतून घेतलेला आहे तर यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे साखर तर आता साखर किती घालायची तर इथं मी तीन वाट्या ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे तर आपल्याला इथं दीड वाटी साखर घ्यायची आहे आणि जर तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर वडी तर तुम्ही यामध्ये थोडीशी साखर वाढवू शकता किंवा घेऊ शकता आणि जे मी हे प्रमाण दिलेलं आहे ना इथं ते प्रमाण योग्य आहे तर एक अर्ध्या मिनटासाठी मी साखरेसोबत हा चव व्यवस्थित परतून घेतलेला आहे तर आता आपली अजून साखर वितळलेली तळलेली नाही आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे दूध आणि तर आपल्याला यामध्ये दूध किती घालायचं तर अर्धी वाटी दूध घालायचं आहे दुधामुळे आपली साखर पण वितरेल पण या वडीमध्ये दुधाचा छान असा फ्लेवर उतरेल म्हणून दूध घालायचं आहे आपल्याला यामध्ये आणि आपल्याला छान हे मिश्रण परतून घ्यायचं आहे दोन मिनटासाठी तर आणि साखर पण छान अशी वितळून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम इथं आपल्याला थोडी मिडियम करायची आहे जेणेकरून ह्या मिश्रणाचा आपल्याला घट्टसरपणा करून घ्यायचा आहे हे मिश्रण अगदी थोडंसं पातळ झालेलं आहे तर आपल्याला यामध्ये सतत हलवत आपल्याला हे मिश्रण मिडियम गॅसवर थोडंसं दाटसर करून घ्यायचं आहे आणि या मिश्रणाला दाटसरपणा आला की लगेचच आपल्याला या मिश्रणामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालायचा आहे तर तो सिक्रेट पदार्थ कुठला तर इथं मी दोन चमचे दूध पावडर घालणार आहे तर ही दूध पावडर तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात मिळेल अगदी दहा रुपयाचं पण हे पॉकेट असतं तर दूध पावडर टाकल्यामुळे नारळाला एक वेगळंच टेक्शर येतं दाटसरपणा येतो आणि तोंडात टाकताच ही आपली वडी विरघळते म्हणून दूध पावडर घालायची म्हणून तुम्ही पण नक्की दूध पावडर वापरा तर आता हे मिश्रण अजून मला थोडंसं पातळ वाटत आहे तर मी हे एक ते दोन मिनटासाठी परतून घेत आहे हे बघा हे मिश्रण एकदम छान असं दाटसर झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला इलायची पावडर घालायची आहे आणि व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर आपल्याला हे मिश्रण वड्या तयार करण्यासाठी झाले की नाही हे कसे ओळखायचे जेव्हा तुम्ही हे मिश्रण अशा प्रकारे गोळा करताल एका जागी तेव्हा त्याचा ते दाटसरपणा किंवा घट्टपणा गोळा तयार होतो की नाही हे बघायचं आहे तर या मिश्रणाचा असा गोळा तयार झाला पाहिजे तर इथं बघू शकता इथं आपलं मिश्रण एकदम छान असं तयार झालेलं आहे तर आता इथं मी गॅस बंद करणार आहे तर आपले हे वडी बनवण्यासाठी एकदम परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे तर आता इथं मी एका प्लेट कि प्लेटला किंवा ताटाला इथं मी तूप लावून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला गरम गरम वड्याचं मिश्रण घालून घ्यायचं आहे तर हे मिश्रण गरम असतानाच ही सर्व कृती करून घ्यायची आहे हे बघा इथं मी तलासा चौकोनी आकार देणार आहे आणि व्यवस्थित असं हे वडीच्या आकाराचा तयार करून घेणार आहे तर पाहू शकता तुम्ही आता इथं मी छान असं चौकोनी आकार देऊन घेतलेला आहे तर आपल्याला हे मिश्रण चार ते पाच तास असंच बाहेर ठेवायचं आहे नाही nah तर मग फ्रीजमध्ये ठेवायचं आहे अर्धा तासासाठी तर मी हे अर्धा तास आपलं हे मिश्रण फ्रीजमध्ये असंच ठेवणार आहे सेट होण्यासाठी तर इथं आपलं अर्धा तास झालेलं आहे आणि हे आपले वडी पडण्यासाठी एकदम मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे तर आपल्याला याच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहे किंवा वडी कट करून घ्यायची आहे तर आपली इथं परफेक्ट अशी वडी तयार होत आहे बघा तुम्ही आपली वडी ही बिलकुल फसलेली नाही अशा ह्याच्या वड्या तयार ज करून झालेल्या आहेत तर आशा करते तुम्हाला आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल आणि जेव्हा कधी तुम्हाला ओल्या नारळाची वडी बनवायची असेल तर तुम्ही ह्या प्रकारे नक्की करा आणि तुमची वडी कशी झाली ते नक्की कमेंटमध्ये सांगा करते तुम्हाला आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास झकास रेसिपीला सबस्क्राईब करा शेजारी बिल दिली आहे तिच्यावर क्लिक करा म्हणजे झकास रेसिपीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील पुन्हा भेटूया अशा छान मस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा